राम राम मंडळी मराठीचा मास्त या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला सर्व रसिक माईबापांच्या प्रेमामुळे या यूट्यूब चॅनलची निर्मिती झाली आणि अगणित असा ज्ञानाचा साठा तुम्हाला सर्वांना देण्याचं भाग्य लाभलं, त्यामुळे सर्वांचा आभार. असंच प्रेम करत राहा. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या नवीन आणि भन्नाट अशा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तब्बल अशा 88 किल्ल्यांची, गडांची, दुर्गांची, ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची आपण माहिती पाहत असतो. महाराष्ट्रातील गडकिल्ले आपली खरी संपत्ती या सिरीजच्या 19व्या भागामध्ये आज आपण अंकाई टंकाई या किल्ल्याची माहिती पाहणार आहोत. अंकाई टंकाई किल्ल्याचं जुनं नाव, नवीन नाव, समुद्रसपाटीपासून असणारी उंची, किल्ल्याचा प्रकार, किल्ल्याचं ठिकाण, किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो, त्यासोबतच या किल्ल्याच्या कोणत्या इतिहासकालीन अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्या आजही आपण पाहू शकतो. चला तर मंडळी सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, किल्ल्याचं नाव आहे अंकाई टंकाई. जोडदुर्ग किल्ल्याचा प्रकार आहे. गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला असून समुद्र सपाटीपासून साधारणतः 966 मीटर उंचीवर असणारा हा किल्ला ओळखला जातो. जिल्हा नाशिक, तालुका मनमाड, मनमाड पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला स्थित आहे. भारतीय पुरातत्व खात्याअंतर्गत हा किल्ला येतो. त्यासोबतच स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिलं जातं. गुहेत असणाऱ्या मूर्ती, त्यासोबतच 5वा दरवाजानंतर असणारा बोगदा, एहाणी बुरुज, जंगली प्राणी व पक्षी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. त्यासोबतच काशी तळे, पाण्याची टाके, अगस्ती ऋषी मंदिर, सीता गुंफा, अनेक निसर्गयुक्त आणि इतिहासकालीन ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपणास त्या ठिकाणी आहे त्या स्थितीत आपणास पाहाव्यास मिळतात. वर्षभरात अनेक गिरीप्रेमी, इतिहासप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेटी देत असतात. तर असा हा जोडदुर्ग प्रकारातील असणारा अंकाई टंकाई किल्ला नक्कीच एकदा पाहावयास हवा. तर मित्रांनो, असे हे किल्ले आपण ज्यावेळेस मित्रांनो या किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, येणाऱ्या काळातील पिढीला या अलौकिक अशा शिवकालीन खजिन्याची माहिती अखंडितपणे भेटत राहू आणि जेव्हा जेव्हा भारतीय पर्यटनाचं नाव घेण्यात येईल त्यावेळेस सर्वप्रथम महाराष्ट्र पर्यटन गौरवण्यात येईल अशी आशा बाळगून आजच्या व्हिडिओला येथेच थांबूया. तोपर्यंत जय शिवराय मनामनात आणि घराघरात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि मराठीचा मास्त या यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि चॅनलची घंटी वाजवायला मात्र विसरू नका, म्हणजे नवीन माहितीचा व्हिडिओ तुमपर्यंत नक्कीच पोहोचेल. चला तर मंडळी, घेतो राजा, भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या दमाने आणि नव्या दर्शनाने. तोपर्यंत जय महाराष्ट्र.